ಭವಾನಿ ರಾಮ್ ಸಿಕ್ಕದ ಈ ಧರ್ಮಶಾಲೆ ಇದು ಆಗಿರದೆ ವೃದ್ಧರಿಗಾಗಿ ಒಂದು ರೀತಿಯ ಒಂದು ಪ್ರಕಾರದ ನರಕಯಾತನೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಸೋಸುವಂತಹ ಚಿತ್ರ ನೋಡಲು ದೊರೆಯುತ್ತಿದೆ. सोलापुरातील रेल्वे स्टेशन परिसरात महानगरपालिकेची निराधार आणि वृद्ध यांच्यासाठी भवानीराम सिक्सची धर्मशाळा आहे. धर्मशाळा म्हटलं तरी ते वृद्ध आणि निराधार यांची देखभाल होत असल्याचं आपल्याला वाटेल. विशेष म्हणजे महानगरपालिकेकडून तिथल्या प्रत्येक वृद्धांसाठी वेगळं अनुदान दिलं जातं, परंतु इथली परिस्थिती पाहिली तर एक प्रकारची नरक यातना भोगत आहेत का असा प्रश्न प्रत्येकाला पडेल. सोलापुरात कुठे राहण्याचा पर्याय नाही म्हणून हे वृद्ध तोंड दाबून भुक्क्यांचा मार सहन करत असल्याचं इथले चित्र पाहिल्यानंतर जाणवेल. रविवारी या भागाच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि मीनाक्षी कंपली यांनी अचानक या धर्मशाळेला भेट दिली, परंतु आतील चित्र पाहिल्यास त्यांनाही धक्का बसला. सर्वत्र घाणीचं साम्राज्य, लॉजचा मैला बाहेर येऊन उघड्यावर वाहत असलेला, गटारी तुंबलेल्या, कचरा इतरत्र टाकलेला असं घाणेरडं चित्र पाहायला मिळालं. महापालिका या ठिकाणी किती स्वच्छता ठेवते यावरून दिसून येईल. इथल्या वृद्ध नागरिकांनी नगरसेविकांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं. काय झालं, काय काय त्रास, काय नेमका कशी आला दवाखान्याला सिस्टम माझ्या सक्ती कोण येत नाही, तुम्ही जावा दवाखान्याला बोललं तर येत नाही, येत नाही, लक्ष देत नाही का अधिकारी लोक, ती येत नाहीत का अधिकारी बी नाही, माणसं बी नाही आहे बघत नाहीत काय नाही. आता तुम्ही दवा बोलला तर ना ते लोक का बोलते, हे जावा तुम्ही अकेले होते सगळे ओळखतो तुम्ही जावा. मी समर्थ अजून मला पगार गेले नाही, देतो घेतो म्हणलं. घाण काय, त्रास त्रास काय, वास घाण आहे माझी. आज जेवण वगैरे कोण करतंय का, एवढा दोन चपाती भात, दोन चपाती भात घेतात तर ते काय लेकिन काय वास नाही होते बाथरूम मध्ये, तुम्ही काय वास किती होतं खाऊ हा चक्रात गेलो सारखं. यावेळी नगरसेविकांनी संबंधित मक्तेदाराला धारेवर धरल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. दरम्यान नगरसेविका फुलारे आणि कंपली या दोघींनी दुरावस्थेबाबत प्रचंड असा संताप व्यक्त करताना महापालिकेच्या सभेत या प्रकरणी आवाज उठवण्याचा इशारा दिला. आज या ठिकाणी स्टेशन पसली धर्मशाळा या ठिकाणी आम्ही व्हिजिट दिलेला आहे, अचानकच व्हिजिट दिलेला आहे, आणि कंपलीताई आणि फुलारे दोघी जणी वंशनी इथले जे वृद्ध लोक बाहेर थांबलेले होते त्यांनी मला बोलून आणले, ह्या ठिकाणी आतली परिस्थिती दाखवली, त्यांचं जेवण आले सुद्धा आम्हाला दाखवलं, आणि जे टेंडरवाला घेऊन जेवण आल्यानंतर असं निदर्शनास आले की इथं पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे. इथं खरं म्हणजे लोक राहतात मात्र इथं प्राणीसुद्धा राहण्याच्या लायकीचं नाही आहे, आणि इथं जे अनागोंदी कारभार चालू आहे व्यवस्थित ह्या लोकांना जेवणसुद्धा मिळत नाही आहे असं तक्रारी आम्हाला ऐकायला मिळाली.